नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याकरिता भूगोल विषयाचे 30 प्रश्न पाहिले होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल विषयाचा भाग 2 म्हणजेच 45 प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी भूगोल प्रश्नसंच 1 पाहिला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला म्हणजेच भूगोल प्रश्नसंच 2 या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 31, खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे खालीलपैकी कोणता अपक्षयाचा प्रकार आहे? पर्याय 1 कायिक, पर्याय 2 रासायनिक, पर्याय 3 जैविक, पर्याय 4 भौतिक. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासायनिक. खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षयाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 32, टुंड्रा मृदा हे कोणत्या प्रकारचे मृदेचे उदाहरण आहे? पर्याय 1 विभागीय मृदा, पर्याय 2 अविभागीय मृदा, पर्याय 3 आंतरविभागीय मृदा व पर्याय 4 पोटझोल मृदा. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विभागीय मृदा. टुंड्रा मृदा हे विभागीय मृदेचे एक उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 33, भारतातील कोणते राज्य सागरी मासेमारीत अग्रेसर आहे? पर्याय 1 गोवा, पर्याय 2 गुजरात, पर्याय 3 केरळ, पर्याय 4 महाराष्ट्र. तर मित्रांनो, प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. भारतातील महाराष्ट्र हे राज्य मासेमारीत अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 34, टिंबटिंब या व्यवसायामुळे एखादा उपयोगात आलेली प्रदेश किंवा जमीन पुनर्वापरासाठी उपयोगात येत नाही. पर्याय 1 शेती, पर्याय 2 खाणकाम, पर्याय 3 पशुपालन, पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खाणकाम. खाणकाम या व्यवसायामुळे एकदा उपयोगात आलेली जमीन किंवा प्रदेश पुनर्वापरासाठी उपयोगात येत नाही. प्रश्न क्रमांक 35, वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे. पर्याय 1 पूर्वेला, पर्याय 2 पश्चिमेला, पर्याय 3 दक्षिणेला, पर्याय 4 उत्तरेला. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिणेला. वैनगंगा वर्धा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार दक्षिणेला आहे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर व कालवे अनुक्रमे यांचा हिस्सा किती टक्के आहे? पर्याय 1 52 ते 20.5 टक्के, पर्याय 2 53 ते 31.5 टक्के, पर्याय 3 54 ते 22.5 टक्के व पर्याय 4 55 ते 22.5 टक्के. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 55 ते 22.5 टक्के. महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर व कालवे अनुक्रमे यांचा हिस्सा 55 ते 22.5 टक्के इतका आहे. प्रश्न क्रमांक 37, सर्वात प्रथम सुती कापड गिरणीची स्थापना कोठे व केव्हा झाली? पर्याय 1 1864 मुंबई, पर्याय 2 1854 पुणे, पर्याय 3 1854 मुंबई व पर्याय 4 1864 दिल्ली. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1854 मुंबई. भारतात सर्वात प्रथम सुती कापड गिरणीची स्थापना 1854 मुंबई येथे झाली. प्रश्न क्रमांक 38, कोणती शहरे जोडणारी प्रथम शिवनेरी ही बस सुरू करण्यात आली? पर्याय 1 मुंबई ते पुणे, पर्याय 2 पुणे ते सोलापूर, पर्याय 3 औरंगाबाद ते पुणे व पर्याय 4 पुणे ते कोल्हापूर. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई ते पुणे. मुंबई ते पुणे शहरे जोडणारी प्रथम शिवनेरी बस सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 39, कोकण रेल्वेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1 1998 साली, पर्याय 2 1980 साली, पर्याय 3 1995 साली, पर्याय 4 1985 साली. तर मित्रांनो, प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1998 साली. कोकण रेल्वेची स्थापना 1998 साली झाली. प्रश्न क्रमांक 40, फिरता महाल असे कोणत्या रेल्वेला म्हटले जाते? पर्याय 1 डेक्कन ओडिशी, पर्याय 2 मिनी रेल्वे, पर्याय 3 मोनोरेल रेल्वे व पर्याय 4 मेट्रो रेल्वे. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेक्कन ओडिशी. डेक्कन ओडिशी या रेल्वेला फिरता महाल असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 41, नकाशातील दिशादर्शक बाब
कोणती दिशा दर्शवते? पर्याय एक पूर्व, पर्याय दोन पश्चिम, पर्याय तीन दक्षिण व पर्याय चार उत्तर। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर। नकाशातील दिशादर्शक बाब ही उत्तर दिशा दर्शवते। प्रश्न क्रमांक 42, कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी भारतात सर्वेक्षण विभाग या संस्थेची स्थापना केली? पर्याय एक सन 1700 साली, पर्याय दोन 1767 साली, पर्याय तीन 1857 साली, पर्याय चार 1947 साली। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन 1767 साली। 1767 साली ब्रिटिशांनी भारतात सर्वेक्षण विभाग या संस्थेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 43, नकाशावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्या जाळीस काय म्हणतात? पर्याय एक जाळी, पर्याय दोन वृत्त जाळी, पर्याय तीन प्रक्षेपण, पर्याय चार आलेखात्मक जाळी। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वृत्त जाळी। नकाशावरील अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या जाळीस वृत्त जाळी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 44, गोंडवाना भूभागात पुढील पैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही? पर्याय एक दक्षिण अमेरिका, पर्याय दोन भारत, पर्याय तीन रशिया व पर्याय चार ऑस्ट्रेलिया। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया। गोंडवाना भूभागात रशिया प्रदेशाचा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 45, भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब याने व्यापला आहे? पर्याय एक पर्वत, पर्याय दोन मैदानी प्रदेश, पर्याय तीन प्राचीन पठार व पर्याय चार वाळवंट। तर मित्रांनो, प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्राचीन पठार। भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठार याने व्यापला आहे। प्रश्न क्रमांक 46, टिंबटिंब ही रांग सर्वात सलग, अत्युच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची रांग आहे? पर्याय एक शिवालिक, पर्याय दोन हिमाद्री, पर्याय तीन लघु हिमालय व पर्याय चार कैलास पर्वत। तर मित्रांनो, प्रश्नाचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमाद्री। हिमाद्री ही रांग सर्वात सलग, अतिउच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची रांग आहे। प्रश्न क्रमांक 17, हिमालयात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी टिंबटिंब हा प्रमुख पक्षी आहे? पर्याय एक घार, पर्याय दोन मॅकपॉय, पर्याय तीन कांगारू व पर्याय चार घुबड। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मॅकपाय। हिमालयात आढळणाऱ्या पक्ष्यापैकी मॅकपाय हा प्रमुख पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणता वृक्ष शुष्क वातावरणात आढळतो? पर्याय एक पिंपळ, पर्याय दोन बाभूळ, पर्याय तीन वड व पर्याय चार निलगिरी। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाभूळ। बाभूळ हा वृक्ष शुष्क वातावरणात सुद्धा आढळतो। प्रश्न क्रमांक 49, पंजाबचा राज्यपक्षी आणि प्राणी कोणता आहे? पर्याय एक चिमणी व हरिण, पर्याय दोन मोर व हत्ती, पर्याय तीन बाज व काळवीट, पर्याय चार गरुड व सिंह। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाज व काळवीट। पंजाबचा राज्यपक्षी बाज आणि राज्यप्राणी काळवीट आहे। प्रश्न क्रमांक 50, सन 2011 जनगणनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? पर्याय एक आमचा देश आमची जनगणना, पर्याय दोन जनगणना देशाची गती, पर्याय तीन आमची जनगणना आमचे कर्तव्य व पर्याय चार आमची जनगणना आमचे भविष्य। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आमची जनगणना आमचे भविष्य। आमची जनगणना आमचे भविष्य हे 2011 जनगणनेचे ब्रीदवाक्य होते। प्रश्न क्रमांक 51, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय एक खोलीनुसार तापमान कमी होते, पर्याय दोन खोलीनुसार दाब कमी होतो, पर्याय तीन खोलीनुसार तापमानात वाढ होते व पर्याय चार बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खोलीनुसार तापमानात वाढ होते। प्रश्न क्रमांक 52, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? पर्याय एक थरामूलक बिंदू, पर्याय दोन भूकंपनाभी, पर्याय तीन पातालिक बिंदू व पर्याय चार भूकंपाचे बाल्यकेंद्र। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूकंपनाभी। ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंपनाभी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 53, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? पर्याय एक आसाम, पर्याय दोन ओरिसा, पर्याय तीन झारखंड, पर्याय चार छत्तीसगड।
तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंड। झारखंड या राज्यात सरहुल उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 54, सांद्री भवन दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस टिंबटिंब म्हणतात। पर्याय 1 आर्द्रता, पर्याय 2 अनुद्भूत उष्णता, पर्याय 3 बाष्पीभवन व पर्याय 4 संप्लवन। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुद्भूत उष्णता। सांद्री भवन दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस अनुद्भूत उष्णता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 55, बोरावारे टिंबटिंब या प्रदेशात वाहतात। पर्याय 1 सायबेरिया, पर्याय 2 सहारा वाळवंट, पर्याय 3 अँड्रियाटिक समुद्र व पर्याय 4 अंटार्क्टिका। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अँड्रियाटिक समुद्र। बोरावारे हे अँड्रियाटिक समुद्र या प्रदेशात जास्त वाहतात। प्रश्न क्रमांक 56, वापेचे रूपांतर बर्फात होणाऱ्या प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात। पर्याय 1 संप्लवन, पर्याय 2 अभिसरण, पर्याय 3 बाष्पीभवन व पर्याय 4 बाष्पशोषण। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संप्लवन। वापेचे रूपांतर बर्फात होणाऱ्या क्रियेस संप्लवन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी फक्त टिंबटिंब हा खंड वाळवंटाशिवाय आहे। पर्याय 1 ऑस्ट्रेलिया, पर्याय 2 आफ्रिका, पर्याय 3 उत्तर अमेरिका व पर्याय 4 युरोप। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युरोप। युरोप हा खंड वाळवंटाशिवाय आहे। प्रश्न क्रमांक 58, भारताच्या भूसीमा टिंबटिंब देशांना भिडतात। पर्याय 1 7, पर्याय 2 8, पर्याय 3 6 व पर्याय 4 9। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 देश। भारताच्या भूसीमा 7 देशांना भिडतात। प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी कोणते काम सुती कापडाच्या गिरण्यांमध्ये समाविष्ट होत नाही। पर्याय 1 सूत काढणे, पर्याय 2 विणकाम करणे, पर्याय 3 डिझायनिंग करणे व पर्याय 4 सरकी काढणे। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरकी काढणे। प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही। पर्याय 1 उष्णोदकाचे फवारे, पर्याय 2 बॅथोलीत, पर्याय 3 डाईक व पर्याय 4 घड्या। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घड्या। घड्या हा भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही। प्रश्न क्रमांक 61, समुद्रात मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते। पर्याय 1 मिसिसिपी, पर्याय 2 ॲमेझॉन, पर्याय 3 कोलोरॅडो व पर्याय 4 बियास। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो। समुद्रात मिळण्यापूर्वी कोलोरॅडो ही नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते। प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते। पर्याय 1 बिलीगिरी, पर्याय 2 नीलगिरी, पर्याय 3 निमगिरी व पर्याय 4 नल्लामल्ला। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीलगिरी। नीलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते। प्रश्न क्रमांक 63, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे। पर्याय 1 पुणे, पर्याय 2 अहमदनगर, पर्याय 3 नागपूर व पर्याय 4 यवतमाळ। तर मित्रांनो, प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 64, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब या जिल्ह्यात वसलेला आहे। पर्याय 1 चंद्रपूर, पर्याय 2 भंडारा, पर्याय 3 अमरावती व पर्याय 4 यवतमाळ। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती। मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते। पर्याय 1 चंदन, पर्याय 2 साग, पर्याय 3 वड व पर्याय 4 आंबा। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साग। साग हे लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते। प्रश्न क्रमांक 66, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत। पर्याय 1 सिंधुदुर्ग, पर्याय 2 रायगड, पर्याय 3 धुळे व पर्याय 4 नंदुरबार। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धुळे। महाराष्ट्रात धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे। पर्याय 1 गोदावरी, पर्याय 2 भीमा नदी,
पर्याय 3 कृष्णा व पर्याय 4 तापी पूर्णा खोरे। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरीचे खोरे। गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे। प्रश्न क्रमांक 68, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 धुळे, पर्याय 2 जळगाव, पर्याय 3 नंदुरबार व पर्याय 4 नाशिक। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला? पर्याय 1 सप्टेंबर 1972, पर्याय 2 सप्टेंबर 1927, पर्याय 3 सप्टेंबर 1978 व पर्याय 4 सप्टेंबर 1987। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सप्टेंबर 1972। सप्टेंबर 1972 या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 70, भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत? पर्याय 1 पाकिस्तान व अफगाणिस्तान, पर्याय 2 चीन व नेपाळ, पर्याय 3 पाकिस्तान व भूतान व पर्याय 4 बांगलादेश व ब्रह्मदेश। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान व अफगाणिस्तान। भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान तर वायव्येस अफगाणिस्तान ही देश आहेत। प्रश्न क्रमांक 71, महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ टिंबटिंब येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात? पर्याय 1 काहनूर, पर्याय 2 राहुरी, पर्याय 3 कर्जत व पर्याय 4 शिरूर। तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काहनूर। महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ काहनूर येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात। प्रश्न क्रमांक 72, भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा टिंबटिंब येथे निर्माण होतो? पर्याय 1 बेंगलुरू, पर्याय 2 हैदराबाद, पर्याय 3 मुंबई व पर्याय 4 पुणे। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई। मुंबई येथे भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो। प्रश्न क्रमांक 73, यल लिनो वर्षी खालीलपैकी कोणत्या किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण होतो? पर्याय 1 अटलांटिक, पर्याय 2 पॅसिफिक, पर्याय 3 इंडियन व पर्याय 4 आर्टिक। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक। यल लिनो वर्षी खालीलपैकी पॅसिफिक किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण होतो। प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली? पर्याय 1 अल्फ्रेड वेगनर, पर्याय 2 रिचर्ड हार्डसोन, पर्याय 3 कार्ल रिटर व पर्याय 4 WM डेव्हिस। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 WM डेव्हिस। WM डेव्हिस यांनी भूरूप चक्राची संकल्पना मांडली। प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी कोणता घटक रूपांतरित खडक आहे? पर्याय 1 शेल, पर्याय 2 मेटाफॉर्म, पर्याय 3 संगमरवर व पर्याय 4 रेती खडक। तर मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगमरवर। संगमरवर हा घटक रूपांतरित खडकाचा प्रकार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।